सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. लवकरच शाळांच्या सुट्ट्या संपून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्याचं औचित्य साधून इचलकरंजी डोक्यालिटी हे शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. नामदेव भवन इथं 20 जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. शाळांची सुट्टी संपत आली की पालक आणि विद्यार्थ्यांची पुढील वर्षाच्या शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग सुरू होते. त्यासाठी विविध ठिकाणी फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी सर्व साहित्य, तेही नामांकित कंपन्यांचं असेल तर पालक आणि विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन उत्तम दर्जाचं शैक्षणिक साहित्य खरेदीची संधी मिळते. या हेतूनं इचलकरंजीतील नामदेव भवन इथं सर्व नामांकित कंपन्यांचं शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली आणि योग्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलंय. या अनोख्या डोक्यालिटी शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन आणि विक्रीचं उद्घाटन मदन कारंडे, सुहास जांभळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनामुळे पालक, विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा यांची बचत होईल असं कारंडे यांनी सांगितलं. अजिंक्य पाटील, अमित पाटील, शुभांगी पाटील यांनी 20 जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला पालक आणि विद्यार्थ्यांनी भेट देण्याचं आवाहन केलंय. यावेळी पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, शिवजी व्यास, अमित कुंभार, सोमेश्वर वाघमोडे, प्रवीण सामंत, रवी हुक्केरीकर, मुकेश चौथे उपस्थित होते.